आजचा विषय अनधिकृत बांधकाम मुंबई शहरातली याबद्दल आपण चर्चा करतोय आणि या सुरवातीलाच सगळ्या मंचावरती बसलेल्या मंडळींना बोलण्याची संधी आजच्या व्यासपीठाने उपलब्ध केली नांदगावकरांनी जिथे आपलं बोलणं सुरू केलं आणि जिथे संपवलं त्यानंतर आशिष शेलारे बोलले खेरनार बोलले आपण बोललात आणि राजकारणाचा कुठचाही अभिलेष न ठेवता ही चर्चा करावी अशा पद्धतीची सुरुवात आदरणीय नांदगावकरांनी केल्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या विवेचनामध्ये निश्चितच या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पक्ष म्हणून मुंबई महानगरपालिकेत गेले पंधरा वर्ष सत्तेत असणाऱ्या पक्षावरती टीका करण्याचा प्रयत्न केला मी त्याने केलेली टीका त्याच्यावरती उत्तर देण्याचं व्यासपीठ नाही जेव्हा राजकीय कधीतरी दृष्टीने परिसंवाद होईल त्यावेळेला निश्चितच बोलेन परंतु नांदगावकर साहेब एकच गोष्ट निश्चित आहे की गेले पंधरा वर्ष सातत्याने मुंबई शहरामध्ये जी विकासाची कामं शिवसेना भारतीय जनता पक्षाने केली ज्याच्याबद्दल लोकांमध्ये आत्मीयता निर्माण झाली आणि म्हणूनच दोन हजार बाराच्या निवडणुकीमध्ये करून दाखवलं हो म्हणून मुंबईकर जनतेने पुन्हा एकदा महायुतीला निवडून दाखवलं हे मात्र निश्चित आहे आणि म्हणून या विषयावरती न बोलता मुंबई शहरातील अनाधिकृत बांधकामाबद्दल जसं आपण म्हणत आहे तसं या मुंबई शहरातील अनाधिकृत बांधकामाला नेमकं जबाबदार कोण आहे आज या मुंबई शहरामध्ये जर आपण बघितलं तर मुंबईची खऱ्या अर्थाने रिस्पॉन्सिबिलिटी घेणार कोण मुंबई महानगरपालिका ही एक स्थानिक स्वराज्य संस्था स्वायत्त संस्था म्हणून आपण हिच्यावरती एकमेव जबाबदार देणार का तर या मुंबई शहरामध्ये आज मी तिला बारा ऑथॉरिटी काम करतात कोणते असतील ऑथॉरिटी या मुंबई महानगरपालिका आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आहे महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ आहे जिल्हाधिकारी शहर आहे जिल्हाधिकारी उपनगर आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे महाराष्ट्र रस्ते विकास मंडळ आहे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ आहे रेल्वे प्राधिकरण आहे महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास मंडळ आहे मुंबई बंदर आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण आहे या सगळ्या ऑथॉरिटीज ज्या आहेत त्या ऑथॉरिटीजना वेगवेगळ्या पद्धतीने अधिकार हे सरकारने दिलेले आहेत आणि त्यामुळे मुंबई शहरामध्ये होणाऱ्या अनाधिकृत बांधकामावरती नेमका जबाबदार कोण आणि कारवाई कोणी करावी या मुळात हा प्रश्न आहे आज राज्यमंत्री या ठिकाणी आहेत मुंबई शहरामध्ये आज मी तिला जर बघितलं तर मुंबई महानगरपालिकेच्या जमिनीवरती ज्या झोपड्या आहेत त्या तात्काळ काढल्या जातात मुंबई महानगरपालिकेचे जे प्लॉट आहेत त्याला संरक्षक भिंत टाकून त्याचं संरक्षण महानगरपालिकेवरतीने केलं जातं परंतु आज ज्या पद्धतीने आपण बोलतोय आपण जसं म्हणालात की नऊ टक्के लोक चारशे सदोतीस किलोमीटरचा मुंबई शहराचा मोठा परिसर त्याच्यामध्ये असणाऱ्या झोपड्या आज जास्त जास्त झोपड्या या कलेक्टर लँडवर बी पी टी लँडवर आणि राज्य सरकारचे जे जे भूखंड आहेत त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि हे भूखंडावरची झोपड्या काढण्याची जबाबदारी ही त्या त्या ऑथॉरिटीची आहे परंतु त्या ऑथॉरिटीकडे कुठच्या प्रकारची यंत्रणा नाही आहे मुंबई महानगरपालिकेला न्यूडल एजन्सी म्हणून झोपड्या काढण्यासाठी मदत घेतली जाते महानगरपालिकेला काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या झोपड्या निष्काजित केल्यानंतर त्याची सिक्युरिटी करणं हे पुन्हा त्या ऑथॉरिटीचं काम आहे परंतु कलेक्टरकडनं राज्य सरकारच्या कुठच्याही ऑथॉरिटीकडनं त्या जमिनीचं पुन्हा संरक्षण करण्यादृष्टीने कुठचीही यंत्रणा त्या संपूर्ण यंत्रणेकडे नाही आहे आणि म्हणून आज ही परिस्थिती आहे वारंवार अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम उभं राहतं आणि ते तोडताना महापालिकेची मदत घेतली जाते आज जसं तुम्ही आपण बोललात की माहीम दादर आणि बांद्र्याचं उदाहरण दिलं वन प्लस थ्री इतकी अनधिकृत बांधकाम उभे आहेत कलेक्टर लँडवरती याच्यावरती कोणी कधी बोलत नाही आणि त्याबद्दल खास करून ती तोडण्याबाबत कलेक्टर कलेक्टर शहर उपनगर यांनी कारवाई करायला पाहिजे होती अद्यापपर्यंत कुठचीही कारवाई झाली नाही मुंबई महानगरपालिकेने त्या तिथे आग लागली होती म्हणून ला मी एकदा त्या संपूर्ण भागाला व्हिजिट दिली मी जिल्हाधिकाऱ्यांना म्हटलं हा काय भयंकर प्रकार आहे की ह्या कलेक्टरच्या लँडवर वन प्लस थ्री वन प्लस फोर अशा पद्धतीची अनागृत बांधकाम उभी आहेत त्याच्यावरती कारवाई नाही आहे आणि त्यावेळेला राज्य सरकारच्या या यंत्रणेकडनं कुठचीही कारवाई त्या ठिकाणी होत नाही आज मुळात प्रश्न असा आहे की जेव्हा मुंबई महानगरपालिका अशा पद्धतीचं बांधकाम तोडण्यासाठी जेव्हा जातं तेव्हा खऱ्या अर्थाने खरोखर आहे तिकडे असणारे कर्मचारी त्यांना जीविताला धोका असतो आणि मग अशा वेळेला पोलीस प्रोटेक्शन लागतं महानगरपालिकेने सांगितलं ला की जर मुंबई महानगरपालिकेला अशा पद्धतीने कायमस्वरूपी कारवाई करायची असेल तर आम्हाला बाराशे पोलीस राज्य सरकारने द्यावेत ज्याचं पेमेंट मुंबई महानगरपालिका द्यायला तयार आहे परंतु आत्तापर्यंत चार अधिवेशनं झाली आर आर पाटील यांनी सभागृहामध्ये आश्वासन दिलं माननीय मुख्यमंत्र्यांना मी महापौर झाल्यानंतर भेटायला गेल्यानंतर मी तशाबद्दल निवेदन दिलं अद्यापपर्यंत बाराशे पोलीस दोन पोलीस स्टेशन मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाली नाहीत आणि ज्या ज्या वेळेला अनर्ग्रूप बांधकाम तोडण्यासाठी पोलिसांकडे अर्ज केला जातो तेव्हा पोलीस प्रोटेक्शन उपलब्ध नाही आज हे कारण आहे उद्या ते कारण आहे अशा पद्धतीची कारणं पुढे केली जातात आणि बांधकाम तोडत असताना जी यंत्रणा उभी करायला लागते त्याच्यात पोलीस प्रोटेक्शन नसेल तर ही कारवाई सक्षमपणे होत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये खऱ्या अर्थाने राज्य सरकारची ही जबाबदारी आहे की ज्या ज्या गोष्टी आवश्यक महापालिकेला आहेत त्या दिल्या गेल्या पाहिजेत आज आपण या झोपड्यांच्या बाबतीत बोलतोय पण खऱ्या अर्थाने जेव्हा अशा पद्धतीचे मग आज आदर्शचा घोटाळा आहे आदर्शच्या बाबतीत अंदूप बांधकाम का उभं राहिलं की एम एम आय डी प्राधिकरणाच्या जमिनीवरती ज्या पद्धतीने बांधकाम उभं केलं गेलं महानगरपालिकेची परवानगी घेतली गेली नाही महापालिकेला फक्त जे कागद आहेत ते केले सादर केले गेले की के 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 अशा पद्धतीचं आम्ही काम करतोय आपल्या माहिती कळवतोय आणि त्याच्यामधले जो पैसा वापरला गेला तो एम एम आर डी एच्या प्रधिकरणाच्या मान्यतेने वापरला गेला आणि ही वेगवेगळी प्रधिकरणं जेव्हा इकडे आली त्याच्यावर जर कंट्रोल महानगरपालिकेचा असता तर ही अशा पद्धतीची घटना घडू शकली नसती त्याच्यावरती महानगरपालिकेचा कंट्रोल राहिला असता परंतु काय करायचं की महानगरपालिका या संपूर्ण शहराची जबाबदारी घेते असा भास करायचा वेगवेगळी प्रधिकरण आहेत त्यांना त्या ठिकाणी अधिकार द्यायचा त्यांच्याकडे कुठची ऑथॉरिटी नाही त्यांच्याकडे कुठची एजन्सी नाही त्यांच्याकडे कुठचे अधिकार झोपड्या काढण्याबद्दलचे नाही आणि त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेकडे जे अठराशे अठ्ठ्याऐंशीच्या कायद्याने अधिकार आहेत ते अधिकार राज्य सरकारने वेगवेगळे नवीन नवीन कायदे करून महापालिकेचे कायद्यातले अधिकार कमी करून महापालिकेची जी सत्तास्थानं आहेत ती मात्र दुबळी करायची हे प्रयत्न सातत्याने राज्य सरकारकडनं सुरू आहेत हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे असं शहराचा महापौर म्हणून मला वाटतं आणि मला त्याचबरोबर आणखी एक गोष्ट सांगायची आहे की आतापर्यंत अनाधिकृत झोपड्यांच्या बद्दल मी बोललोच परंतु अधिकृतपणे बांधणारे इमारती आहेत त्याच्यामध्येच अनाधिकृत बांधकाम होतं त्याची कारणं काय आपण म्हणत ते खरं आहे की तिकडे असणारे विकासक जेव्हा आयओडी आणि सी सी घेतो आणि त्यानंतर तो गृहकर्ज घेतो कुठेतरी बँक त्याला कर्ज देते सामान्य मुंबईकर त्या ठिकाणी घर घ्यायला जातो काय त्याचा दोष आहे त्या ठिकाणी घर घेणं हे त्याचं मुंबई शहरात राहण्यासाठी घर द्यायला जातो ग्रहकर्ज एखादी बँक देते म्हणजे हे अधिकृत बांधकाम आहे असं तो समजतो आणि मग पुढे त्याला टीडीआर वापरायचा असतो वाढीव व्यवसाय वापरायचा असतो म्हणून त्या ठिकाणी त्या पद्धतीने वाढीव बांधकाम केलं जातं टीडीआर किंवा त्याला वाढीव व्यवसाय त्या ठिकाणी उपलब्ध होत नाही आणि मग ते बांधकाम अधिकृत ठरवलं जातं मला असं वाटतं की यासाठी जर राज्य सरकारने कडक कायदा केला असता की अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी केलं जाईल त्यातला सामान्य माणसाचा दोष नाहीये त्याला त्या ठिकाणी आपण सजा देऊ नका तर तिकडे असणारा आर्किटेक्ट आणि तिकडे असणारा डेव्हलपर याच्यावरती कडक कारवाई करण्याचा कायदा जर विधानसभेने मंजूर केला असता तर अशा पद्धतीची बांधकामं इतक्या वर्ष झाली नसती कोण ढजावलं नसतं आणि आज काय झालं दुर्दैवाने आर्किटेक्ट आणि डेव्हलपर सुट्टा आहेत आणि सामान्य माणूस ज्या तिकडे जातोय ज्याच्यावरती तोडकामाचा उद्या हातोडं उतरला जाणार आहे तो मात्र बेघर होणार आहे अशी परिस्थिती या शहरामध्ये आहे आणि सरकारने एफ एस आय वाढवला किती एक एप एस आहे दीड एप एस आहे अडीच एप एस आहे चार एप एस आहे पाच एप एस आहे सहा एप एस आहे आठपर्यंत पर्यंत आपण वाढवला म्हणजे या शहराची लयलूट ज्या पद्धतीने राज्य सरकारने धन्यासारखी केली त्याच्यामध्ये या शहराच्या बाबतची आत्मीयता जी आहे ती तरी खरी लक्षात घ्यायला पाहिजे होती आणि म्हणून या सगळ्यामध्ये सामान्य मुंबईकर जो आहे तो भरला जातोय मुंबई महानगरपालिका कारवाई करत नाही नांदगावकर साहेब आपण आपल्या भाषणामध्ये बोललात की सत्ता पक्षामध्ये आपण आपण करायला पाहिजे मी आपल्याला सांगतो की जॉनी जोसेफ या शहराचे महा आयुक्त असताना जवळजवळ या शहरातल्या चौऱ्याण्णव हजार झोपड्या आपण तोडल्या ज्याची उदाहरणं आणि कागद मायाडे करणाऱ्या सारखे अधिकारी आहेत शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत बोलले असतील ते खोटं बोलले असतील परंतु मी असं म्हणतो की या संपूर्ण शहरामध्ये खेरणाऱ्यांसारखे अधिकारी आहेत ज्यांनी चांगलं काम केलं त्यांच्याबद्दल एक चांगला अधिकारी म्हणून आम्हाला आदर आहे परंतु त्याचबरोबर जॉनी जोसफ या शहराचे आयुक्त असताना चौऱ्याण्णव हजार झोपड्या या मुंबई शहरातल्या याच महानगरपालिकेने तोडलं हे आपण त्या ठिकाणी नाकारू शकणार नाही याच शहराचे आयुक्त करून शिवास्तव असताना मुंबई शहरातील प्रार्थनास्थळाबाबत निर्णय कोर्टाचा आल्यानंतर या शहरातील स्थळ आपण काढून फुटपाथ मोकळे केले हे देखील आपण विसरू शकणार नाही आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची या ठिकाणी काम करण्याची इच्छाशक्ती आहे परंतु ही इच्छाशक्ती असताना त्याला खऱ्या अर्थाने जे अधिकार दिले पाहिजेत खऱ्या अर्थाने प्रोटेक्शन राज्य सरकारने दिलं पाहिजे खऱ्या अर्थाने कारवाई खरोखर ग्रास झाली पाहिजे म्हणून अधिकाऱ्यांना सक्षमतेने त्या ठिकाणी पूर्ण यंत्रणा उभी करून दिली पाहिजे ही जबाबदारी जी राज्य सरकारची आहे ती राज्य सरकार त्या ठिकाणी टाळतं आज अनेक एजन्सी जे आहेत या एजन्सीबाबत जेव्हा अनधिकृत बांधकामाबाबत मोठ्या प्रमाणात मुंबई शहरात चर्चा होते मला असं वाटतं की याबाबत एक समन्वयाची मिटिंग ही बैठक ही सातत्याने मान्य मुख्यमंत्र्यांबरोबर मुंबई महानगरपालिकेची होणं आवश्यक आहे आज राज्यमंत्री महोदय इकडे आहेत या ठिकाणी मी महापौर झाल्यानंतर हे एक वर्ष आलं माझ्यापूर्वीचे आणखी एक महापौर त्यांनी सातत्याने ही बैठक महानगरपालिकेवर समन्वयाची व्हावी म्हणून मुख्यमंत्र्यांना पत्र दिली वारंवार सांगितली परंतु दुर्दैवाने राज्य सरकारच्या या प्र प्रमुखाने मुख्यमंत्र्यांनी अद्यापपर्यंत ही समन्वयाची बैठक दिली नाही यामुळं यावरून मु, या मुंबई शहराबाबत राज्य सरकार किती उदासीन आहे हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून आरोप आपण कोणावरती करायचे नाहीत याच्यावरती आरोप त्याच्यावरती आरोप या सगळ्या यंत्रणेला सुधारण्यासाठी नेमकं काय करता येईल या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की राज्य सरकारनी पोलीस बळ दिलं पाहिजे मुंबई महानगरपालिकेना राज्य सरकारने या संपूर्ण महानगरपालिकेची एक जी ऑथेंटिक जबाबदारी म्हणून मुंबई महानगरपालिकेला सगळे अधिकार दिले पाहिजे राज्य सरकारने महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये अनेक तु तरतुदी करून दुबळं करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे ते सक्षम करायला पाहिजे या शहराचा महापौर म्हणून जे अधिकार महापौरला आहेत ते कार्यकारी अधिकार देऊन काही गोष्टीमध्ये तात्काळ कारवाई करावी अशा पद्धतीचं राज्य सरकारने अधिकार दिला पाहिजे आणि त्याचबरोबर वाढीव व्यापेसायची जी खिरापत वाटलेली आहे ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला गेला आणि ज्यामुळे अनधिकृत बांधकाम झालं आहे त्याच्यावरती आळा घातला पाहिजे आणि हे करणारे आर्किटेक्ट आणि डेव्हलपर यांच्यावरती जेव्हा कडक कारवाई होईल असा जो कायदा निर्माण होईल तेव्हा भविष्यात अशा पद्धतीचं अनधिकृत बांधकाम होणार नाही हे झालं इमारतीच्या बाबतीत आणि झोपड्यांच्या बाबतीत अनधिकृत सातत्याने कारवाई करण्यासाठी या सगळ्या यंत्रणा उभ्या करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं की भविष्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी सातत्याने सांगितलेलं आहे की हे शहर स्वच्छ सुंदर चांगलं ठेवण्यासाठी शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे उद्धवजींनी देखील तीच भूमिका घेऊन पुढे गेलेल्या आहेत की या मुंबईवर आढळणारे लोंढे जो हो हे जोपर्यंत थांबणार नाहीत तोपर्यंत अशा पद्धतीची बांधकामं जी आहेत ती प्रचंड मोठ्या प्रमाणात होऊ राहणार आणि त्याला आळा घालण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे आणि मला असं वाटतं की हे कळण्यासाठी आजचं व्यासपीठ जे आहे त्यातून जे विचारमंथन तयार होईल आणि खऱ्या अर्थाने महानगरपालिकेला सक्षम करण्यासाठी राज्य सरकार जे अधिकार देईल त्यानेच खऱ्या अर्थाने अधिकृत बांधकामाला खऱ्या अर्थाने आळा बसू शकेल असं माझं महापौर म्हणून मत आहे